आणि इवन दो होम डिपार्टमेंटाची पुराय टीम म्हणजे आम्ही कोविड कर्फ्यू लायल्या उपरांतूय बी लोकांक ज्यांका गरज ना त्या लोकांक जर आम्ही भायर सरू नका म्हटले आसत जाल्यारूय बी म्हाका दिसता लोक भायर सरता. ऑन एन एवरेज जर आम्ही पळयत जाल्यार म्हाका दिसता हार्डली 25% लोकांक हे डेली भायर सरचे पडटा. हाज्या वयर लोकांक घरा भायर सरचे पडना. म्हणजे हांव एवरेज कित्याक सांगता 60 आणि अबाव ह्या लोकांक घरा भायर सरपाची कसलीच गरज नासता. तशें पळोवंक वचत जाल्यार बिलो 25 एज ग्रुप ह्या एज ग्रुपा खातीर आज एड्युकेशन इन्स्टिट्यूट बंद आसा. ह्या एज ग्रुपांतले मॅक्झिमम लोक हे घरातूच राहूंक शकता. बट ह्या एज ग्रुपांतले काही लोक आमकां भायर अननेसेसरी कांयच काम नासतना भायर भोंवता आसतना दिसता. आणि द एज ग्रुप बिटवीन 45 to 60 ह्याच एज ग्रुपांतले लोक हांकां खंय तरी कामां निमित्तान भायर सरपाक 50% लोकांक हितुल्ल्या फक्त कामां निमित्तान भायर सरचे पडटा. बट सरकारान कितले फावटी सांगूनय बी लोक आपल्या परीत आयकना. लोक मोठ्या प्रमाणात अजूनय बी म्हणजे काळजी जी घेवपाक जाय स्वतःची स्वतःच्या फॅमिलीची ती काळजी लोक आयजूय बी घेयना. म्हणून तर आमकां पुलिसांच्या म्हणजे लाठीचो वापर करचो पडलो हे म्हणपाक म्हाका खूप खूप वायटूय दिसता. आणि त्याच बरोबर म्हणजे आम्ही म्हणटा की लॉ एन्फोर्समेंट करपा खातीर कायदो लोकांक सांगपा खातीर आमकां तेजी गरज भासली हे म्हाका तितकेच वायट दिसता. लोकांनी जर आपणहून कायद्याचे पालन केले जाल्यार निश्चितच म्हणजे आयज म्हाका दिसता की ज्या प्रमाणात आमकां पॉझिटिव्हिटी रेट 51% गेला तो 51% वयचो नासलो. सगळे खापर सरकाराच्या माथ्यार मारच्या येवची थोडीशी जबाबदारी ही प्रत्येक मनशान आपणूय घेवची. म्हणून हांव परतूय सांगता की प्रत्येक जाणांन हांगासर जे जे गोंयकार आसात म्हणजे भाव आणि भयणी तांच्यांनी बी म्हणजे सरकाराचेर आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी दिता असताना आपली जबाबदारी किती असा हे पळोवन तितकेच वागप गरजेचे असा की पब्लिक प्लेसीचेर वयता असताना आपण खंय चुकता. आपण खऱ्याच बाबतीत म्हणजे आयजूय पळयता आम्ही जर नुसतें दिसल्याने बाजार दिसलो जाल्यार थंयसर घालून घेता तेन्ना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हाजो कोणूच विचार करिना. म्हणून आमकां लॉ एन्फोर्समेंट पुलिसांच्या मार्फत करचो पडपाक लागलेलो असा. आयज परत एकदा म्हणजे सामान्य सगळ्या लोकांचो विचार करून सगळ्या लोकांचो विचार तकलेन घेऊन आणि वाढत्यो केसीस ह्यो लक्षात घेऊन आणि मेडिकल फॅसिलिटीचेर जो वाढतो लोड हो लक्षात घेऊन निदान आता तरी लोकान म्हणजे लोकांनी म्हाका दिसता 100% लोकांनी घरांत रावचे हाजोच विचार करून आम्ही स्टेट लेवल कर्फ्यू हो परवाच्यान म्हणजे आयतारा सकाळी 9 पासून आम्ही राज्यस्तरीय कर्फ्यू हो लागू करता. राज्यस्तरीय कर्फ्यू लागू करता असताना त्याचा डिटेलान जो त्याची ऑर्डर जी येऊक जाय दोन्ही कलेक्टरच्या मार्फत ती फाल्या सांजची ही 4 वरांपर्यंत म्हणजे आयतारा सकाळी 9 पासून आम्ही राज्यस्तरीय कर्फ्यू हो लागू करता.